आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे महाआवास अभियानाच्या पहिल्या टप्प्यात पाच लाख घरे बांधून उद्दिष्ट पूर्ती केली असून अभियान दोन मधली आणखी पाच लाख घरं येत्या एकतीस मार्च दोन हजार बावीसपर्यंत बांधण्याच्या सूचना ग्रामविकास आणि कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्या आहेत त्याच मंत्रालयात यासंदर्भात आयोजित बैठकीत बोलत होते घरकुलाला अधिक गती मिळावी यासाठी केंद्रीय ग्रामविकास विभागानं ड प्लस यादीला मान्यता दिली असल्यानं येत्या पंधरा तारखेपर्यंत शंभर टक्के घरकुलांना मंजुरी द्यावी घर बांधण्याची कामं जलदगतीनं पूर्ण करत लाभार्थ्यांना लवकरात लवकर घर प्राप्त व्हावीत असे निर्देशही त्यांनी दिलेत महिलांवरील कौटुंबिक अत्याचारावर आळा घालण्यासाठी महिला धोरण अस्तित्वात येणार असून याबाबत जिल्ह्यातील सर्व यंत्रणांच्या प्रमुखांनी आपले प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आर विमला यांनी दिल्या महिला हक्क धोरण दोन हजार दो बावीस तिथ आठ मार्च रोजी सादर होणार असून त्याबाबत जिल्हास्तरीय सर्व यंत्रणांकडून सूचना मागविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध प्राप्त झालेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारींची दखल घेऊन आवश्यक कार्यवाही लवकरात लवकर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा यांनी दिल्या नागरिकांकडून प्राप्त भ्रष्टाचारांच्या तक्रारींचा वेध निपटारा होणं आवश्यक असून याकरिता संबंधित विभागांनी तक्रारींच्या अनुषंगानं आवश्यक चौकशी तपासणी करून त्याबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल समितीला सादर करावा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उद्या गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून दौऱ्यादरम्यान ते तिरोडा इथं आमदार विजय रहांगडाले यांच्या घरी सांत्वना भेट आणि आमगाव इथं दिवंगत लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती कार्यक्रमाला उपस्थित राहतील वर्धा जिल्ह्यातील आरवी गर्भपात प्रकरणाच्या अनुषंगानं अमरावती जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून सोनोग्राफी आणि गर्भपात केंद्राद्वारे होणाऱ्या अवैध प्रकारांना आळा घालण्यासाठी सर्व जिल्ह्यांमधील या केंद्रांच्या तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत बावीस जानेवारीपासूनच मनपाच्या आरोग्य विभागानं तपासणी सुरू केली आहे यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी भागाच्या विकासासाठी आदिवासी उपाययोजनेत सन दोन हजार बावीस तेवीस वर्षासाठी जिल्हाधिकारी यांची दहा कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी मंजूर करीत आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत एकशे बारा कोटी रुपयांचा प्रारूप आराखड्यास आज आदिवासी विकास मंत्री केसी पाडवी यांनी मंजुरी दिली आहे याबरोबरच बातमीपत्र संपलं नमस्कार